हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत, ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग. आणि आज आहे नागपंचमी. तर माझ्या सगळ्या व्ह्यूवर्सला, माझ्या सगळ्या मैत्रिणींना आज नागपंचमीच्या खूप मनापासून शुभेच्छा. इथे मी हरभऱ्याची डाळ दिंड बनवण्यासाठी शिजत घातली होती, ती शिजली आहे आणि त्याचं पाणी मी बाजूला काढून घेतली आहे, कारण मला कटाची आमटी पण करायची आहे. आमच्याकडे याला येळवण्याची आमटी म्हणतात आणि ती भातासोबत खायला छान लागते. आमच्या फौजी साहेबांना ना ती आमटी खूप आवडते, त्याच्यामुळे मी आमटी करते. आणि मग ते डाळीतलं पाणी वेगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर मला याला पुरणाला चटका द्यायचा आहे. मी पुरण वाटून घेणार नाही आहे, आजच बारीक करणार आहे. डाळीतलं संपूर्ण पाणी बाजूला काढलं आणि एका ग्लासने त्याला मी बारीक करते, जेणेकरून याला वाटून घ्यायची गरज पडणार नाही. मला चटका देताना ते कढईमध्येही थोडंसं व्यवस्थितपणे कलथ्यानी किंवा उलथण्यानी दाबून दाबून त्याला मिक्स करून घेतलं तर ते छान मिक्स होईल. इथं कढईमध्ये मी बडीशोप घातली आहे, थोडीशी बडीशोप भाजून ती मी कुटून घेणार आहे आणि मग ती पुरणामध्ये मिक्स करणार आहे. पुरणाला इथे मी चटका देते आहे. मी जितकी डाळ घेतली आहे तितकंच गुळही घेतलेलं आहे आणि गूळ याच्यामध्ये मिक्स करून पुरणाला मी चटका देऊन घेते. डाळ मी आधी बारीक केली होती, त्याच्यामुळं परत याला आपल्याला पुरण यंत्रामधून काढण्याची किंवा चाळणीमधून काढण्याची गरज नाही आहे, कारण मी याच्या पोळ्या करत नाही आहे, मला याचे दिंड बनवायचे. त्याच्यामुळं याला बारीक नाही केलं चाळणीतून किंवा पुरण यंत्रातून तरी चालतं, त्यामुळं पुरणाला व्यवस्थित चटका देऊन घेतल्यानंतर मी याला बारीक नाही करणार आहे. असंच दाबून दाबून हे बारीक होतं आणि व्यवस्थित लागतंय, त्याला एवढी गरज पडत नाही. तर हे बघा, माझं इथं गुळाचं पाणी याच्यातलं आटत आलेलं आहे, गुळ घातल्यामुळे पाणी झालं होतं आणि आता ते याच्यातून आटत आलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ घालते ज्याच्यामुळे याला चव छान येईल. आणि भाजलेली बडीशोप आहे, मी खलबत्त्यामध्येच कुटून घेते, मला मिक्सरला बडीशोप नाही आवडत वाटलेली, तर खलबत्त्यामध्येच ही बडीशोप कुटून घेते. आणि ही सुंठ, एक सुंठाचा छोटासा तुकडा घेतलाय आणि तो पण मी खलबत्त्यामध्ये बारीक करते. आणि हे दोन्ही व्यवस्थित मी चाळणीने चाळून याच्यामध्ये घालतीये. सुंठ आणि बडीशोप अशी बारीक केल्याने ना याची चव खूप छान लागते. आणि शक्यतो ना मी ज्यामध्ये गूळ घालते, म्हणजे गव्हाची खीर असू दे किंवा लापशी असू दे किंवा पुरण असू दे, याच्यामध्ये मी थोडीशी बडीशोप भाजून घालते आणि सुंठ पण घालते, मला असंच आवडतं ते. आणि आता दिंड बनवण्यासाठी, त्याचं जे वरचे आवरण बनवण्यासाठी मी इथं पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये थोडंसं मीठ घालतीये आणि थोडंसं तेल घालून एकदम व्यवस्थित याला मळून घ्यायचंय. आपण जे तेल घातले ना ते ह्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचंय. तेल आणि जे मीठ आहे ते पिठाला सगळीकडे एकसारखं लागलं गेलं पाहिजे. सगळीकडे आपण हे व्यवस्थित चोळून घेतलं की जे आपलं वरचं आवरण आहे ते छान होतं, असं वातळ होत नाही, त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित. आणि थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे आपल्याला, जास्त एकत्र जास्त पाणी नाही घालायचं आणि चपातीच्या पिठासारखं नाही करायचं, थोडंसं आपल्याला घट्टच ठेवायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून ह्याला मळून घ्यायचं आहे. पिठाला बघा, मी असं स्ट्रेच करून एकदम व्यवस्थित मळून घेते. असं जे पीठ आहे त्याला असं खेचून व्यवस्थितपणे मळून घेते. याच्यामुळे काय होतं की जे आपले दिंडा आहेत ना ते वातळ होत नाहीत, लवचिक होतात आणि म्हणजे खायला ना असे पटकन तुटतात दातामध्ये, असे कडक होत नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं तेल आणि उगीच पाण्याचा थोडासा हलकासा पाण्याचा हात लावून घेतला आणि ते पण सतत नाही, आणि व्यवस्थितपणे हे पीठ थोडंसं घट्टसर मळून घेतलं. इथं ना भातासोबत खायला मी आता येवण्याची आमटीला फोडणी घालतीये. आणि आमच्या फौजी साहेबांना ना येवण्याची आमटी खूप आवडते, त्याच्यामुळं भात आमटी ती जास्त आवडते. यातला मी जास्त मसाला वगैरे नाही घालत आहे, फक्त लसूण खोबरं आणि अद्रक लसूण इतकंच घालते. मी कांदा वगैरे जास्त वापरत नाही, कारण याची जी अशीच चव आहे ना तीच आम्हाला आवडते. त्यामुळं थोडंसं लसूण आणि अद्रक ठेचून घेतलाय, तो टाकलाय, जिरीची फोडणी घेतली करून, आणि त्याच्यामध्ये आमचा जो काळा मसाला आहे तो घातलेला आहे आणि जी एरोनची आमटी आहे त्याच्यामध्ये ओतलेला आहे. उकळायसाठी ठेवलेले दिंड जी करणार आहे ते याच्यामध्ये उकळून घेणार आहे.
कणिकी चांगली अशी मळून मळून घ्यायची आहे. चांगली मुरली आता ही 10 मिनिटं कणिक, आणि आता व्यवस्थित ही मळून घ्यायची आहे. थोडस तेल लावायचंय आणि आपल्याला हे लाटून घ्यायची आहे. जास्त तेल लावू नका. बघा किती छान वाफ आली आहे. पाण्याला अशी चांगली उकळी येऊ द्यायची आणि मगच त्याच्यावरती आपल्याला हे वाफवायला ठेवायचं आहे. गॅस बारीक करायचा नाही आहे, गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती कमीत कमी 12 ते 13 मिनिटं याला असं उकळून घ्यायचं आहे. 15 मिनिटं याला शिजू द्यायची गरज नाही आहे. 12 ते 13 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजतात. आणि पुरणाची दिंड तयार आहे. वरती थोडंसं तूप घालून आपण याला खाऊ शकतो. माझ्या लग्नानंतरचा पहिला सण म्हटलं ना तर तो होता नागपंचमी. आणि आमच्या इकडे ना पंचमीला मुलगी माहेरी जाते म्हणजे जातेच, आणि तिला न्यायला तिचे भाऊ किंवा तिचे वडील आलेले असतात पंचमीला. आणि ती माहेरी जाते थोडा वेळ, थोडा दिवस, 1-2 दिवस आराम म्हणून, आणि एक सण म्हणून ती जाते. त्या सणाला खूप छान तिच्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या असतात, आपल्या सगळ्या फ्रेंड्स आलेल्या असतात, बहिणी आलेल्या असतात, सासूरवाशिणी ज्या असतात त्या सगळ्या माहेराला येतात आणि तिथे खूप एन्जॉय करतात. झोके बांधलेले असतात, माझ्याही दारात झोका बांधलेला असायचा, माझ्या सासरी अजूनही झोका बांधला जातो. तिथे सगळ्या बायका येतात आणि फेर धरतात, झिम्मा फुगडी, आणि रात्रभर त्यांचे सगळे कार्यक्रम चालू असतात. खूप छान वाटतं. आता वरच्यावर मला जाणं होत नाही सासरी, पण तरी सुद्धा मी जरी कधी गेले ना तर ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असते. आणि इथं सुद्धा ना पुण्यामध्ये मी सिव्हिलमध्ये राहायची, रेंटनं राहत होते 1-2 वर्षापूर्वी. आता मी सध्या क्वार्टरला आहे, पण ज्यावेळेस मी रेंटनं राहत होते ना तर त्यावेळेस तिथल्या सगळ्या ज्या लेडीज आहेत त्या सगळ्या महिला एकत्र यायच्या आणि तिथं जवळपास झोका बांधायच्या आणि सगळ्याजण एकत्र खूप एन्जॉय करायच्या, खूप धम्माल करायच्या रात्रभर. संध्याकाळचा स्वयंपाक एकदाशी लवकर उरकला की त्या आपलं या संध्याकाळच्या वेळेस सगळ्या बाहेर पडायच्या आणि मग जिथं ठरवलेलं आहे त्या ठिकाणी एकत्र जाऊन मस्त ते एन्जॉय करायचं ही नागपंचमीचा सण. तर मी व्हिडिओ आहे पुढे, तुम्ही नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खूप छान व्हिडिओ आहे, 2 वर्षापूर्वीचा आहे पण तरी सुद्धा तुम्हाला मस्त वाटेल, बघून छान वाटेल, तर प्लीज नक्की बघा. नहीं पेट नहीं होता है आप जोर से. एक पाव रवा, एक पाव खवा, दिन शाम.
करावे. राजेंद्र रावांसाठी पती जन्म जन्मी मिळाले.